गणवेशाच्या अनुदानाबाबत शासनाने घेतलेला निर्णय पूर्णतः अयोग्य असून निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने शालेय गणवेश अनुदानाबाबत घेतलेला सिंगल ड्रेस आणि शासनाकडून गणवेश पुरवण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या, अन्यथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण मंत्रालयानं 1 ते 8 विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं एका गुजराती खासगी कंपनीद्वारे गणवेश देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे सोलापुरातील रेडीमेड उद्योगातील व्यापारी, कामगार, कारखानदार, दुकानदार आणि त्यावर अवलंबून असलेले सुमारे 1 लाख कामगार आणि त्यांचं कुटुंबीय 3 ते 4 लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणून शासनानं गणवेश वाटप धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच रेडीमेड व्यापाऱ्यांकडूनच गणवेश घेण्यात यावेत अशा मागणीचं निवेदन संपर्कप्रमुख अनिल कोकीळ आणि जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती, संतोष केंगनाळकर, महेश धाराशिवकर, विठ्ठल वानकर, अनिल दंडगुळे, संताजी भोळे, अमित भोसले, शिवा ढोकळे, संदीप बिळंबकर, धनराज जानकर, लहू गायकवाड, सुरेश जगताप, सैदप्पा जंगडेकर, निरंजन बोद्दूल, प्रशांत कदम, मोहसिन शेख, इस्माईल शेख, राकेश मालगुटे, विशाल सुरेगावकर, युवती सेना शहर प्रमुख रेखा आडकी, मिनल दास, सरोज माकाई आदींसह शिवसैनिक तसंच पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि आमचे संपर्कप्रमुख अनिल कोके साहेब आणि जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. विषय आहे सोलापुरातील रेडीमेड व्यापाऱ्यांचा आणि कामगारांचा विषय आहे. महाराष्ट्र शासनानं शालेय 1 ते 8 विद्यार्थ्यांना जो शालेय गणवेश दिला जातो तो गणवेश यावेळी शासन स्वतः निर्मिती करून वस्तूच्या रूपाने देतो अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेणं म्हणजे सोलापूरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र बकाल करण्याचा हा निर्णय आहे आणि तो माल देखील गुजरातच्या एका एजन्सीकडून कंपनीकडून घेतलेला आहे. म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांना संपूर्ण जग सोला भारत नष्ट करून केवळ गुजरातच मोठं करायचा दिसतं असं दिसून येते. आणि प्रामुख्यानं या निर्णयामुळं सोलापुरातील लाखो कामगार आणि व्यापारी, कारखानदार, ते एजन्सी आणि जे माल विकतात आणि खरेदी करतात या सर्वांचं वाटोळं होणार आहे आणि त्याने उपासमार होऊन सोलापूरमध्ये एक प्रकारचं आत्महत्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शासनाला आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की या घेतलेला निर्णय तुम्ही परत घ्या, अन्यथा या बाबतीत शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार, तीव्र आंदोलन करा असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शहर प्रमुख आमचे सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं की 1 ते 8 गणवेश महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला आहे की ह्या महाराष्ट्र शिक्षण खात्यानेच की 1 ते 8 त्यांच्या ड्रेस कोडमध्ये गणवेश त्यांनीच खरेदी करायचा आणि त्यांनीच द्यायचं असं ठरवलं आहे. परंतु सोलापूर हा रेडीमेडसाठी एक मोठा उद्योग आहे. घराघरामध्ये भावसार समाज, छत्री समाज, पद्मशाली समाज घराघरामध्ये रेडीमेडचा उद्योग आहे आणि सोलापुरातून कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि मुंबई अशा महाराष्ट्रातील अनेक देशातील अनेक राज्यांमध्ये माल जातो. परंतु ह्या मोदी सरकारने शपथच खाल्लेला आहे कुठल्याही जगातला कुठला पंतप्रधानाला गुजरातमध्ये न्यायचा, जपानचा येऊ द्या, अमेरिकेचा येऊ द्या, इंग्लंडचा येऊ द्या, असं करत करत मुंबईचे तर उद्योग पळवलेच पळवले महाराष्ट्राचे. परंतु सोलापूरचा रेडीमेड उद्योग जो बिल बंदपर्यंत हजारो कामगार बेकार झाले, आता रेडीमेडमध्ये सुद्धा लाखो कामगार बेकार होणार आहेत. मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या महाराष्ट्र शासनाने हा घेतलेला निर्णय हाणून पाडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयातील जे जे लोक यात सामील आहेत, शिक्षणाधिकारी असू द्या किंवा कोण महाराष्ट्र सरकार असू द्या, त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारणार. सध्याच्या महाराष्ट्र शासनाने नुकतंच 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी
स्वतः गणवेश पुरवठ्याचा निर्णय घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे। वास्तविक पाहता आपल्याला जर बघितलं तर पूर्वी काय होतं, गणवेशासाठी जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळाच्या संबंधित मुख्याध्यापकाच्या खात्यावर अनुदान स्वरूपात मध्ये राज्य शासन पैसे पुरवत होते आणि त्या पैशाच्या माध्यमातून तो मुख्याध्यापक त्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या सोलापूर शहरातील जे गेले 30 वर्ष झालं गणवेशाचा व्यवसाय करतात त्या व्यापाऱ्यांकडून ते गणवेशाची खरेदी होत होती। या माध्यमातून इथला व्यापारी देखील जगला जात होता। त्याचबरोबर ह्या हजारो कामगारांना हाताला काम मिळालं होतं। उदरनिर्वाहाचा देखील गिरणी बंद पडल्यानंतरचा प्रश्न सुटलेला होता। परंतु अचानक गुजरातच्या कंपनीला हा स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदाराला ठेका देणे आणि आम्ही शासन गणवेश पुरवतो म्हणणे आणि सोलापूरला एकतर उद्योगधंद्यांची बोंबाबोंब आहे, इथला तरुण पुण्याला आणि मुंबईला स्थलांतरित होतो आहे, हा गणवेशच्या माध्यमातून जो तरुण इथं थोडं उदरनिर्वाह त्याची रोजीरोटीचा प्रश्न मिटला होता, परंतु ह्याच्यावर देखील वरवंटा फिरवाचं काम ह्या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नुकतंच या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। हा सोलापूरच्या विकासाला मारक ठरणारा आणि इथल्या आमचा तरुण अधिक बेरोजगारी ढकलण्याचं हे जे षडयंत्र राज्य शासनाच्या माध्यमातून रचलं गेलेलं आहे याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सर्व येथील सोलापूर नागरिकांना देखील आगामी काळात उग्र निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या समवेत आपण उतरावं असं आवाहन देखील करतो।